विचार होणं गरजेचं आहे. आणि याच्या विपरीत या शिक्षण धोरणामध्ये संस्कृत भाषेचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे. मग सर, हा मुद्दा ऐकत असताना मला पश्चिमात आणि अंगावाचा 1834 साली मेकॉलेच्या काळात झालेला जो वाद होता तो आठवायला लागतो. म्हणजे जिथे आम्ही पाश्चात्य शिक्षणाकडे भर देतो आहोत तिथे पुन्हा प्राचीन शिक्षणच घेणार आहोत का? याही गोष्टीचा विचार होणं फार महत्वाचं आहे. हे सगळं पाहिल्यानंतर अंतिमतः मी माझ्या मुद्द्यावरती यायला लागते. माझं म्हणणं इतकंच आहे की या शिक्षण धोरणामध्ये काही चुकीचे मुद्दे देखील आहेत. या चुकीच्या मुद्द्यांवरती जर विचार केला आणि त्यामध्ये बदल करून जर हे शिक्षण धोरण अवलंबण्यात आलं तर निश्चितच या शिक्षण धोरणाच्या बळावरती विद्यार्थी विकसित होऊ शकतात. त्यामुळे यातील जे महत्वाचे बदल आहेत ते सरकारने करावेत एवढीच अपेक्षा.